संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर आंबेडकर यांची आपल्या सगळ्यांनाच ओळख आहे, पण स्त्री म्हणून आज मला त्यांच्या काही गोष्टी इथं नमूद कराव्याशा वाटतात। खरं तर भारतीय समाजात स्त्रियांना माणूस म्हणून जी काही वागणूक मिळते आज मिळते किंवा गेल्या 50 वर्षांपूर्वी जी काही माणूस म्हणून वागणूक मिळाली ती मिळण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारणीभूत होते। खरं तर आपल्याकडे ज्यावेळी संविधान लिहिलं गेलं तेव्हापासूनच स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळे कायदे न बनवता सर्व कायदे माणसांसाठी बनवण्यात आले। यामध्ये आपल्याला महिलांना स्त्रियांना मिळालेला मतदानाचा अधिकार असेल, प्रसूतीची रजा असेल, डिवोर्स सारखा हक्क असेल किंवा शिक्षणाचा हक्क असेल, हे सगळे हक्क आज आपल्या सगळ्या स्त्रियांना मिळालेत। जे आपण हक्कानं मिरवतोय ते आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळालेले आहेत। म्हणूनच आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मला सगळ्याच स्त्री वर्गांकडून त्यांना थँक्स म्हणायचं आहे। तर आम्हाला मिळालेल्या हक्कांसाठी, शिक्षणाच्या हक्कासाठी, कामाच्या हक्कासाठी, समान वेतनाच्या हक्कासाठी आणि आज आम्ही सगळ्या ज्यातील मुक्ततेनं विहार करू शकतोय, फिरू शकतोय, पुरुषांच्या सोबत खांद्याला खांदा लावून, खऱ्या अर्थानं खांद्याला खांदा लावून आज वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतोय, त्यासाठी समस्त भारतीय स्त्री वर्गाकडून थँक्यू बाबासाहेब।